नमस्कार, शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आनंदी या आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. हा आनंद नेमक्या आपल्या चोहीकडे आहे का? आनंद, हॅपीनेस ही बघितली तर खूप वेगटम आहे आणि बघितली तर अतिशय जवळची असणारी, अतिशय सहज सोपी असणारी ही आपल्या आयुष्यातील एक घटक किंवा घटना आहे. स्वतःमध्ये आनंद शोधा असं आपण नेहमी सांगतो सगळ्यांना, आणि असंही म्हणतो की आनंद दिल्याने तो वाटतो, पण तो देण्यासाठी आपल्यामध्ये तर आनंद असला पाहिजे. आपली आयुष्य आपण कशी जगतो आहे ती ताणतणावाने भरपूर आहे, त्याच्यात एन्झायटी आहे, त्याच्यात स्ट्रेस आहे, आणि हे करताना मात्र या सगळ्या जेव्हा आपण इमोशन्स भरतो आहे तेव्हा हॅपीनेसचं इमोशन मात्र आपण खूप कमी ठेवतो आहे, त्याचं मार्जिनच आपण कमी करून टाकलं आहे, कारण की या नको असलेल्या इमोशन्सनी आपलं आयुष्य जड झालेलं आहे. काय करूया की हा हॅपीनेस इंडेक्स आपल्यामधला आणि आपण जो दुसऱ्यांना देणार आहोत तो वाढेल. या हॅपीनेससाठी, या आनंदासाठी आपल्याला केलं काय पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, कशी दृष्टी ठेवली पाहिजे, आणि स्वतःबाबतच्या कल्पना, इतरांबाबतच्या भूमिका या कशा ठेवल्या तर आपलं आयुष्य चांगलं, साधं, सोपं आणि सरळ आनंदी होईल हे जाणून घेणारा आजचा हा कट्टा. तसं बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद आहे. छोट्या करण्यामध्ये, छोट्या जाणून घेण्यामध्ये, आधी अगदी बारीकशी एखादी कृती करण्यामध्ये सुद्धा आनंद असतो, पण तो आपण जाणीवपूर्वक बघतो आहे का आणि आपल्या मनाला तो आनंद देतो आहे का हेच जाणून घेऊयात आजच्या या संवाद कट्ट्यात. विषय आहे आनंदी आयुष्याकडे. हॅपीनेस या आपल्या कट्ट्यात आज सहभागी होत आहेत आपल्याबरोबर माननीय वासंती दीदीजी, या प्रजापती ब्रह्मकुमारीच्या नाशिक सेंटरच्या इन्चार्ज आहेत, मंदार राजेंद्र जे लाईफ कोच म्हणून काम करतात, तसंच आपल्याबरोबर आणखीन याच्यात सहभागी होत आहेत मुक्ता आवचट या मुक्तांगण या पुण्याच्या व्यसनमुक्ती संस्थेच्या त्या डायरेक्टर आहेत. या सगळ्यांकडनं जाणून घेऊयात की हे आनंदाकडे कसे बघतायत आणि आनंदी आयुष्याकडे वाटचाल करताना आपल्याला काय करायला पाहिजे. लाईफ आनंदाने जगण्यासाठी मला असं वाटतं की काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, पहिली महत्त्वाची गोष्ट मला वाटते म्हणजे आपल्या मूल्यांप्रमाणे किंवा आपल्या व्हॅल्यूजप्रमाणे जगणं, म्हणजे प्रामाणिकपणे जगणं, प्रेम करणं, उत्कृष्टता आणणं, आपली क्रिएटिव्हिटी वापरणं, या आपल्याला ज्या महत्त्वाच्या वाटतील त्या व्हॅल्यूज आपण जगणं, आपल्या रोजच्या जीवनात त्या जगणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं मला असं वाटतं की दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्याच्याबरोबर काहीतरी मिशन असलं पाहिजे, काहीतरी पर्पज असलं पाहिजे. आपल्याला आपल्या लाईफला देऊ शकतो आपण पर्पज आणि ते आपल्या व्हॅल्यूजशी अलाईन देऊ शकतो. आणि लाईफचा जर का आपण विचार केला तर ते एक ब्लँक कॅनव्हससारखं आहे. आपण पाहिजे ते पर्पज देऊ शकतो, पाहिजे ते पेंट क्रिएट करू शकतो, पाहिजे ते पिक्चर क्रिएट करू शकतो. सो जर का आपण आपल्या लाईफचं एक पर्पज तयार केलं तर त्यांनी माणसाला प्रचंड आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट वाटते की ह्युमर असणं. आपण आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना, खेळताना, चर्चा करताना आपण ह्युमर आणू शकतो ज्याच्यामुळे सगळ्यांना आनंद मिळतो. आणि ह्युमर ही एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट क्वालिटी आहे आपल्या लाईफमधली. चौथं मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेता आला पाहिजे माणसाला, कारण लाईफ हे अनेक छोट्या छोट्या गोष्टींनीच बदललेलं असतं. आणि जो छोट्या गोष्टींचा आस्वाद आणि आनंद घेतो त्याचं लाईफ हे आनंदमयीच असतं. आणि त्याच्याबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आपण स्वतःला वापरतो कसे. जर का आपल्याला असं लक्षात आलं की आपण स्वतःला चांगलं वापरतोय, आपली ग्रोथ होतीये, तर आपण आनंदी असतो आणि आपल्याला फार आनंद वाटतो. नमस्कार, मी मुक्ता पुंतांबेकर, मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करते. दारू किंवा ड्रग्सचे व्यसनाधीन रुग्ण मुक्तांगणमध्ये उपचारासाठी येत असतात आणि काही वेळा त्यांच्याशी बोलताना हे लक्षात येतं की हे लोक व्यसनाची सुरुवात का करतात,
तर एन्जॉयमेंटसाठी. त्यांना असं वाटतं की दारू पिऊन किंवा ड्रग्ज घेऊन त्यांना आनंद मिळेल. पण हळूहळू त्यांना लक्षात येतं की ह्याच्यापासून जो मिळणारा आनंद आहे तो खूपच तात्पुरत्या स्वरूपाचा आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यायला लागते. म्हणजेच व्यसनापासून मिळणारा जो आनंद आहे तो खरा आनंद नसतो. आणि खरं सांगायचं झालं तर बाह्य गोष्टींपासून आनंद आपल्याला मिळतच नसतो. आपला जो आनंद असतो तो आपल्याकडेच असतो, आपल्या दृष्टिकोनावरती तो अवलंबून असतो. एखाद्या गोष्टीकडे जर का आपण सकारात्मक दृष्टीने बघायची आपल्याला सवय असेल तर आपण आनंदी असतो. आणि आपण सारखं नकारात्मक विचार करायला लागलो, आपला दृष्टिकोन नकारात्मक असेल तर मात्र आपण दुःखी होतो. तर मग आपला दृष्टिकोन कसा बदलायचा? खूप सोपं आहे. त्याच्यासाठी आपण एक मंत्र वापरू शकतो. मनाविरुद्ध जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा साहजिकच आपण खूप नकारात्मक विचार करायला लागतो. हे माझ्याच बाबतीत का झालं, असं का घडलं, असा खूप आपण टोकाचा विचार करतो आणि त्याच्यामुळे दुःखी होतो. मग आम्ही नेहमी सांगतो की त्याच्यापेक्षा एका मंत्राचा वापर करा. आणि तो मंत्र म्हणजे तरी बरं. कधीही मनाविरुद्ध एखादी घटना घडली आणि ती गोष्ट बदलणं जर का आपल्या हातात नसेल तर तरी बरं असं म्हणायचं. आणि त्या परिस्थितीत काय चांगलं आहे हे शोधायचा प्रयत्न करायचा. मी याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. मी जेव्हा लहान होते तेव्हा एकदा आम्ही घरातल्या लोकांनी असं ठरवलं की आपण सिंहगडला पिकनिकसाठी जाऊ. आणि आम्ही घरातनं बाहेर पडलो, जस्ट गेटमधनं गाडी बाहेर काढली आणि गाडी बंद पडली. आणि असा प्रॉब्लेम होता की तो त्यावेळेला काही रिपेअर होण्यासारखा नव्हता. म्हणजे थोडक्यात काय की आमची ट्रिप कॅन्सल झाली. गाडीला धक्का लावून बाजूला पार्क करायचं, चालत घरी जायचं, मग गॅरेजच्या माणसाला बोलवायचं. आणि आम्हाला खूप वाईट वाटलं, खूप दुःखी झालो आम्ही. पण माझ्या आईबाबांनी लगेच असा विचार केला की तरी बरं. माझी आई लगेच म्हणाली, तरी बरं घराच्या जवळच गाडी बंद पडली. जर का सिंहगडला जाऊन बंद पडली असती तर काय केलं असतं आपण? मग माझे बाबा लगेच म्हणाले, तरी बरं आत्ता पाऊस वगैरे पडत नाही आहे, नाहीतर आपण भिजून गेलो असतो, पावसाळी दिवस होते ते. मग त्याच्यातनं आम्हाला सगळ्यांनाच खूप आयडिया आली. मग कोणीतरी लगेच म्हटलं, तरी बरं आपण सकाळी ब्रेकफास्ट जास्तीच केला होता, आता जरा चालत घरी गेलो तर आपल्याला व्यायाम होईल. तितक्यात आम्हाला एक मुक्तांगणचा मित्र भेटला की जो आमच्या घराच्या जवळ राहतो, त्यांनी गाडीला धक्का मारायला मदत केली. मग माझी आई म्हणाली की तरी बरं तोच भेटला, एखादा अगदीच दुबला पतला कोणी भेटला असता तर आपल्यालाच धक्का मारायला लागला असता. आणि आम्ही चालत तर घरी आलो आणि आम्हाला वाटलं की अरे किती चांगल्या परिस्थितीत आपली गाडी बंद पडली. आणि त्या घटनेकडे बघायचा आमचा दृष्टिकोनच बदलून गेला. तेव्हापासनं तरी बरं हा आमचा मंत्र झाला. मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट जेव्हा घडते, परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा आम्ही तरी बरं असं म्हणतो आणि त्या परिस्थितीत काय चांगलं आहे ते शोधायचा प्रयत्न करतो. तरी बरं हा मंत्र परिस्थिती बदलत नाही, तर परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, सकारात्मक करतो. त्यामुळे मनाविरुद्ध जरी काही घटना घडल्या तरीसुद्धा आपण आनंदी राहू शकतो. हा मंत्राचा आपण जर का वापर केला तर आपल्या खरोखर लक्षात येईल की आनंद हा फक्त आपल्या दृष्टिकोनावरच अवलंबून असतो, तो बाह्य घटनेवरती अजिबात अवलंबून नसतो. ओम शांती. प्यारे भाई और बहने, आज आप सभी के सामने प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की तरफ से मैं उपस्थित हूँ. और आज मुझे यहाँ कहा गया है कि आपके जीवन से आनंद या आनंदी जीवन की कुछ बातें हमें बताएं. हम सभी को पता है कि मनुष्य आनंद, खुशी, प्रसन्नता, इसके लिए बहुत सारे साधन अपनाते हैं, बहुत प्रयत्न करते हैं. परंतु देखा जाता है कि आनंद व खुशी वो कोई पैसे से खरीद करने वाली चीज नहीं है. ये है हमारे अंदर की श्रेष्ठ पॉजिटिव भावनाएं, जिसके कारण हम आनंद में रह सकते हैं. अगर मुझे ये भूल जाता है
कि मैं ईश्वरीय संतान आनंद स्वरूप हूँ, तो फिर मेरा मन थोड़ी चंचलता दिखाता है और हाँ, मन का संतुलन नहीं रह पाता है। इस प्रकार की पॉजिटिव वृत्तियों को हम भूल चुके हैं, तो आज आपको इस बारे में थोड़ी सी टिप्स देना चाहेगी। इसमें सबसे पहले तो मैं कहेगी कि अगर मुझे प्रसन्न रहना है, आनंद में रहना है, तो जीवन में संतुष्ट रहना है। संतोषी नर सदा सुखी कहा जाता है, और संतोष और खुशी दोनों भाई बहन हैं, जिसके कारण हमारा जीवन हमें समाधान युक्त लगता है। औरों को खुशी बांटने वाला, देने वाला, वो खुद भी खुशनुमा होगा। और ये भी देखा जाता है कि आप अगर किसी से बहुत अच्छी खुशी की बात करेंगे, तो आपकी एक मुस्कान की किरण अन्य जीवन में व दूसरों के जीवन में आशा की किरण बन सकती है। इसीलिए कुछ बातें हमें ध्यान में रखनी चाहिए। अगर जीवन में हमें खुशी खुश रहना है, खुशी बांटनी है, पहली बात तो बीती को बीती करो। पास्ट इज पास्ट, पास्ट को कोई बदल नहीं सकता है। फ्यूचर अनसर्टेन है, इसीलिए कहा जाता है कि प्रेजेंट इज प्रेजेंट फॉर मी। और प्रेजेंट में व वर्तमान में जो कुछ प्राप्त है, उसी का पूरा उपयोग, सदुपयोग करना, यही हमारा काम है। दूषित मनोवृत्ति या नेगेटिविटी को हम सकारात्मक सत विचारों में परिवर्तन कर ले, ये बहुत हमारे जीवन में उपयोगी होगा। हर्षित चेहरा या सर्षित चेहरा, मुस्कुराता हुआ चेहरा सच्चा सौंदर्य है, और चेहरे की मुस्कुराहट वो श्रृंगार है। तो आप सभी इस बात को ध्यान में रखते हुए ये भी जरूर ध्यान में रखें कि हम इस विशाल संसार के नाटक के एक्टर हैं। संसार एक रंगमंच है, और इस रंगमंच पर हम सभी एक्टर्स हैं। हरेक को अपने अपने एक्ट हैं करने की, और ध्यान में ये रहे कि मुझे अच्छे में अच्छी एक्ट करनी है। दूसरी बात हम ये ध्यान में रखें कि मेरा पार्ट इतना अच्छा है और होना चाहिए, क्योंकि मेरे जैसा पार्ट और कोई भी प्ले नहीं कर सकता। मेरे जैसा सारी दुनिया में और कोई व्यक्ति मिलेगा नहीं। इस बात को ध्यान में रखते हुए हमें अपने सकारात्मक पार्ट के लिए गर्व भी रहना चाहिए। इसीलिए आप हमेशा ये भी ध्यान में रखें कि अच्छे में अच्छी एक्ट करके सबको प्रसन्न व खुश करना है, और हमें खुश रहना है। इस ईश्वरीय विद्यालय के अंदर जीवन में सफलता के लिए ईमानदारी और सच्चाई से चलना, ये बहुत जरूरी है। सदैव ईमानदारी सदैव और सच्चाई से चलने वाली व्यक्ति हमेशा तनाव, बोझ और भय से मुक्त रहती। अगर खुश रहना है तो हमें ईमानदारी और सच्चाई को फॉलो करना होगा। यह जरूर याद रहे कि पॉजिटिव बातें सिखाने वाले परमपिता परमात्मा की हम संतान हैं। परमात्मा मेरा परमपिता, वो सर्व गुणों का, शक्तियों का सागर है, सर्वशक्तिवान है, और मैं आत्मा उसकी संतान के नाते मुझे सर्व शक्तियाँ और गुण वर्षे में मिले हुए।
उसको हमें प्रत्यक्ष रूप में सकारात्मक व्यवहार में लाना है और उन गुण और शक्तियों का प्रयोग अपने जीवन में करना है। परमात्मा के साथ रहना अर्थात परमात्मा की मदद का अनुभव करना, ये तब हो सकता है जब हम अपने आप में आत्मिक स्थिति में परमात्मा की संतान समझें। ईश्वर के प्रति सच्चा प्रेम और विश्वास ही सच्ची खुशी दिलाता है। इसीलिए आप सभी के प्रति शुभकामना रखते हुए मैं ये कहना चाहेगी कि आप जरूर ब्रह्मा कुमारी के संपर्क में आकर के इन बातों को अच्छी तरह से डिटेल में समझें, जिससे जो हमें मिला है वो हम आप तक पहुंचा सके। आप इन बातों पर ध्यान देकर के ब्रह्मा कुमारी के किसी भी सेंटर पर जा सकते हो और यहाँ लाभ ले सकते हो। यही आज के दिन की शुभकामना आप सभी भाई बहनों के। ओम शांति। जसं तुम्ही ऐकता ऐकलत, आनंदाच्या अनेक परिभाषा आहेत। प्रत्येकाला आनंद वेगवेगळ्या गोष्टीतून दिसतो। कोणाला काही करण्यामधून दिसतो, कोणाला स्वतःमध्ये बघण्यातून दिसतो, कोणाला आपल्या नात्यांमध्ये दिसतो, कोणाला दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसतो, कोणाला दुसऱ्यांना आनंद वाटताना स्वतः आनंद मिळतो आणि कोणाला त्या शांततेत पीस यामध्ये सुद्धा आनंद दिसतो। हा आनंद स्वतःला मिळवून देणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच तो आनंद वाटणं आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती हे सुद्धा महत्त्वाचं आहे। या कट्ट्यावरनं आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो की लाईफमध्ये आपले स्ट्रेस, एन्झायटीज, नर्वसनेस, प्रेशर्स हे असणारच आहेत। आत्ता सध्याच्या काळात जेव्हा आपण कोविडशी स्ट्रगल करतो आहे, त्या काळामध्ये तर हे प्रेशर्स आणि या एन्झायटीज खूप जास्त वाढत आहेत, पण तरीसुद्धा कुठेतरी आपलं आयुष्य सुरू आहे, नाही का? मग ते सुरू असताना ते आपल्या आपल्यामध्ये आनंदी ठेवायला काय हरकत आहे? त्याच्यासाठी शेअर करा, पॉझिटिव्ह राहा, ज्या गोष्टी आवडतात त्या करा, पेंटिंग, गाणं, मनन, चिंतन, एक्सरसाइज, जे तुम्हाला आवडतं आहे, गार्डनिंग, बेकिंग, कुकिंग, माणसांशी बोलणं, तुमचं काम, जे तुम्हाला आवडतं आहे ते करा आणि मुळात स्वतःचा आनंद या स्वतःच्या विचारांमधनं निवडा। तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात तर निश्चितच ही पॉझिटिव्हिटी तुम्ही सगळ्यांपर्यंत आणखीन पोचवू शकाल आणि एका सुदृढ समाजाकडे आपण निश्चितच वाटचाल करू शकू। सो वी विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी लाईफ, फुल ऑफ हॅपीनेस, अँड ऑल्सो विश दॅट यू शेअर दिस हॅपीनेस विथ ऑल दोज अराउंड यू। थँक्यू।